है पूरी हाँ ये सर का बाकी है दशर वो फूल माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 2017 मध्ये सदर 26 बेघर कुटुंबांचे अतिक्रमणे त्या आदेशान्वये काढण्यात आले होते. त्यावेळी सदर कुटुंब संदर्भित आदेशामध्ये माननीय उच्च न्यायालयाने कुठल्याही प्रकारे पुनर्वसनाबाबतची तरतूद करण्यात आलेली नव्हती. असे असताना सुद्धा त्यावेळी सुद्धा सदर कुटुंबांना विविध पंतप्रधान आवास योजना तसेच रमाई आवास योजनेचा लाभ घेऊन पुनर्वसनाबाबत आवाहन करण्यात आलेले होते. परंतु त्यावेळी त्यावर सदर कुटुंबियांमार्फत कार्यवाही झाली नाही. त्यानंतर दिनांक 18 मेपासून सदर कुटुंब हे धरणे आंदोलनास नगर परिषदेच्या गेटजवळ बसलेले आहेत. त्यानंतर त्यांना 18 तारखेला तसेच 20 तारखेला 2 वेळा समजावणीसाठी बोलवण्यात आले व त्यांची समजावणी करण्यात आली की शासनातर्फे पंतप्रधान आवास योजना घटक क्रमांक 4 अंतर्गत अफोर्डेबल हाउसिंग इन पार्टनरशिप यामध्ये आपण 400 EWS कॅटेगरी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन त्यांचे उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असते त्यांच्यासाठी घरांची बांधणी करत आहोत. सदर घरांचा लाभ सदर कुटुंबियांनी घ्यावे याबाबत त्यांना अवगत करण्यात आले. तसेच यामध्ये सदर घरांची किंमत 9 ते 9.5 लाख असून यामध्ये शासनसुद्धा 2.5 लाखाचं अनुदान देणार आहे. तरी त्याचा लाभ घेऊन सदर कुटुंबियांनी नगर परिषदेस सहकार्य करावे. तसेच त्यांनी कालच कळवण्यात आले आहे की आजपासून ते आमरण उपोषण करत आहे. तरी नगर परिषदेची त्यांना विनंती असेल की त्यांनी आपला उपोषणाचा मार्ग सोडून नगर परिषदेत सहकार्य करावे व पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊन आपणास घरकुल प्राप्त करून घ्यावे असं त्यांना नगर परिषदेमार्फत विनंती असेल. हो, जर हायकोर्टाने याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की सदर अतिक्रमण काढण्यात यावे आणि त्याबाबत पुनर्वसनाची कुठलीही तरतूद आदेशातही नव्हती त्यामुळे सदर आंदोलन हे बेकायदेशीर आहे. परंतु तरीही आपण त्यांची समजावणी करून त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्याचा तसेच रमाई आवास योजनेचा लाभ घेण्याबाबत वारंवार सुचवले आहे आणि तसं लेखीसुद्धा त्यांना कळवलेलं आहे.